सबसे पहले आप हमें आपका थोड़ा इंट्रोडक्शन दे सकते हैं मैम, मतलब आप डॉक्टर कैसे बने और साइकेट्रिस्ट ये जो सब्जेक्ट है आपका, उस दिशा में आपने कैसे आपका कदम रखा गया? जी, सबसे पहले एक छोटा सा परिचय हम दोनों के बारे में मैं देना चाहूँगी। माई सेल्फ डॉक्टर रूपाली करवा चौधरी एंड डॉक्टर ध्यानराज चौधरी, वी बोथ आर साइकेट्रिस्ट एंड वी रन अ मेंटल हेल्थ केयर एंड डी एडिक्शन सेंटर ऑन पैन कार्ड क्लब रोड बानेर पुणे। तो जैसे कि आपने पूछा कि हम साइकेट्रिस्ट क्यों बने, तो दोनों के अलग अलग कारण हैं। ऐसा था कि मेरे कोई करीबी रिश्तेदार मानसिक बीमारी से गुजर रहे थे, मेरे बड़े पापा, और उनकी बड़ी इच्छा थी कि मैं डॉक्टर बनूं तो मानसिक रोग तज्ञ ही बनूं। अच्छा। और इसीलिए बचपन से मैंने भी ये ठान ली थी कि भारत देश में ऐसा बहुत बार होता है कि मेंटल इलनेसेस आर नॉट ट्रीटेड प्रॉपरली, या फिर बहुत ज़्यादा इग्नोरेंस है, लैक ऑफ अवेयरनेस है, स्टिग्मा है। तो मैं चाहती थी कि मैं डॉक्टर ही बनूं, और डॉक्टर बनने के बाद जब MBBS खत्म हुआ तो आपने बड़े पिताजी की MBBS किया है, बेसिकली आप कहाँ से हैं? वैसे मैं जालना से हूँ और MBBS मेरा पंजाब राव देशमुख मेडिकल कॉलेज से हुआ है। ओके जी। और डॉक्टर साहब का? मेरा अम्बे चौगई से, SRTR मेडिकल कॉलेज अम्बा जोगाई। अच्छा, तो आप अम्बे जोगाई से है? नहीं, मैं औरंगाबाद से है प्रॉपर, आणि मला मराठी येतं। डॉक्टर साहेब मराठी बोलता? अच्छा, हो। ओके, मी पण बोलते थोडीफार। आपण मराठीमध्ये पण घेऊ शकतो, कारण आपले सगळे आजचे रसिक जे आहेत ते मराठी, त्यांना जास्त चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल। अगदी हरकत नाही। मग तुम्हाला कसं, तुमचा प्रवास काय, MBBS झाल्यावरती काय तुम्हाला वाटलं? मग MBBS झाल्यावर, तसं तर मारवाडी समाजातून मी आहे, तर मारवाडीमध्ये मनी इज द बिगेस्ट मॅटर, आणि असं होतं की गायनॅक घ्यायला पाहिजे असा माझ्या सगळ्या नातेवाईकांचं मत होतं की गायनॅक घेतलं की इट इज अन एव्हरग्रीन ब्रांच, म्हणजे पेशंट्सची कमीच नसते। माझ्या बडी मम्मीची इच्छा होती खूप की मी बनावं सायकॅट्रिस्ट, पण मम्मीला असं वाटत होतं की सायकॅट्रिस्ट म्हणजे असे रुग्ण रोज पाहायचे, त्यांचा त्रास, कारण घरात तिने बघितलं होतं, तर तिला नको वाटत होतं। ओके, तर मी आधी गायनॅक घेतला, आणि ते म्हणतात ना की देवाची इच्छा सगळ्यात महत्त्वाची असते, तर मी गायनॅक घेऊन परत मी गेली आतमध्ये, आणि आमची काउन्सिलिंग असते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ॲडमिशनसाठी, आतमध्ये गेल्यावर मी परत त्यांना म्हटलं, त्यांना ते खूप मला चिडले ते लोक, त्यांना ते पेपर्स चेंज करणं, ॲडमिशनची प्रोसेस चेंज करणं, त्याच्यात मला आधी ते खूप बोलले, पण मी म्हटलं मला सायकॅट्री घ्यायचं आहे, आणि असं मी सायकॅट्री घेतलं। सध्या खरं तर म्हणजे सायकॅट्रिस्ट ही साईड खरं तर खूप आता डिमांडिंग झाली, कारण आजकाल आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतं की हा माणूस फ्रस्ट्रेट आहे, तो डिप्रेशनमध्ये गेला आहे, त्याला टेन्शन आहे, भयंकर ह्या केसेस आजकाल, म्हणजे कोविडनंतर तर ह्या केसेस खूपच वाढलेल्या आपण बघतो, तर मग त्याबद्दल आम्हाला काही बेसिक गोष्टी आपण सांगू शकाल का? नक्कीच। कोविडच्या आधी पण काय आणि नंतर पण काय हे अस्तित्वात होतंच, फक्त त्याचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं। जसं पूर्वी सायकॅट्री म्हणजे त्यांना ट्रीटमेंट अशी होती की त्यांना गावाबाहेर काढून टाकायचे, हकलून द्यायचे, ही एवढीच ट्रीटमेंट होती। मग नंतर इंग्रजांनी हळूहळू मेंटल हॉस्पिटलची कन्सेप्ट भारतात आणली, त्यावेळेस त्यांना असायलम्स असं म्हणायचे, पण तिथे पण फारशी ट्रीटमेंट होत नसे, फक्त त्यांना डांबून ठेवून ॲटलीस्ट बाकीच्यांना त्यांच्यापासून त्रास होणार नाही एवढी खबरदारी घेतली जायची। मग नंतर हळूहळू साधारण 1950 पुढनं ही ब्रांच डेव्हलप व्हायला लागली, म्हणजे फक्त 70 वर्ष जुनी आहे। तुम्ही बाकीच्या मेडिसिन, सर्जरी या ब्रांचेस पाहिल्या तर त्यांचा 400-500 वर्षांपासूनचा इतिहास आहे, तेवढ्या जुन्या आहेत। तर हळूहळू गेल्या 7 दशकात याच्यात पुष्कळ डेव्हलपमेंट होत गेली। मग मानसिक आजार असतो हे पहिले लोकांना कळालं, त्याला ट्रीटमेंट असते हे त्यांना कळालं, ट्रीटमेंटने लोक बरे होतात हे तिसरी गोष्ट कळाली, बरे होऊन ते एक नॉर्मल लाईफ पण जगू शकतात ही चौथी गोष्ट कळाली। असा तो सगळा सायकॅट्रीचा प्रवास। इट इज अ हायली ॲडव्हान्स ब्रांच टुडे, तरी आय वॉन्ट टू हायलाइट समथिंग की स्टील इट इज ट्रीटेड ॲज अ स्टिग्मा। आणि असं आहे की म्हणजे दो आय एम अ डॉक्टर, आणि मी असे पेशंट्स पण पाहिले आहे की दोज हू बिलॉंग टू मेडिकल फील्ड स्टील दॅट लॅक ऑफ अवेअरनेस इज देअर। म्हणजे कसं असतं की समजा एखाद्या पेशंटला चक्कर येऊन पडला तर 10-15 जण त्याच्यासोबत येतील आणि लगेच डॉक्टरकडे पळतील,
की नाही बाबा आत्ताच्या आत्ता याला इमिजिएट ट्रीटमेंटची गरज आहे, पण इट डझंट हॅपन इन सायकॅट्री. होतं काय की पेशंटला जेव्हा मानसिक आजार होतो तर सुरुवातीला हा त्याचा स्वभावाचा भाग आहे, हा काहीतरी टेन्शनमध्ये आहे, एक्झाममध्ये निगेटिव्ह रिझल्ट आला, त्याचा आत्ताच ब्रेकअप झाला आहे एका मुलीसोबत, त्यामुळे तो असा वागतो आहे, तर सुरुवातीला ते लोक लक्ष देत नाही. थोडंफार तो विचित्र वागू लागला किंवा त्याने म्हटलं माझ्या अंगात देवीचा संचार आहे, असं आहे तसं आहे, तर आत्ता पण शिकलेले लोक यू वोंट बिलीव्ह ते आत्ता पण फेथ हिलर्सकडे जातात, ब्राह्मणाकडे जातात. मी खूपदा असे पाहिले आहे की ते लहान बाळ, म्हणजे सायकॅट्रिक इलनेस कॅन हॅपन फ्रॉम द एज ऑफ 5-6 टिल 1994, वी हॅव सीन द पेशंट्स. तर असे पाहिले आहे की एका लहान बाळाच्या अंगावर चटके होते सिगरेटचे, म्हणजे ते अगरबत्तीचे कशाचे असतील. मी विचारलं की ये क्या है, तो मॅडम जी ये बहुत दिन से बहुत ही अजीब तरीके से बिहेवियर कर रहा था, तो हम मौलाना के पास लेकर गए और हमने उसका वहाँ पे ट्रीटमेंट करवाया, क्योंकि हो सकता है बाहर का हो, किसी ने काला जादू किया हो, किसी ने करनी की है, तो ये सारी चीज़ें वेल एजुकेटेड लोगों में आज भी प्रेजेंट है. तर मग सम्यकला आपण म्हणजे हे ह्या क्षेत्रात काम करायचं म्हणल्यावर सम्यकचा विचार तुमच्याकडे कसा आला? नाही, पहिले आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं ससूनमधनं दोघांनी पण. ओके. पासआउट झाल्यावर पहिला प्रश्न होता की आता काय, कारण रेसिडेन्सी पी जी ज्याला म्हणतात त्याला स्टायपंड तरी असतो, ते बाहेर पडल्यावर तो पण बंद झाला. मग आम्ही दोघांनी मेंटल हॉस्पिटल, येरवडा मेंटल हॉस्पिटल, जे रिजनल मेंटल हॉस्पिटल आहे पुणे वेस्टर्न रिजनसाठी, खूप मोठं आहे, 2,500 बेडचं मोठं हॉस्पिटल आहे. मग तिथे काम करताना जी तिथली जी परिस्थिती आहे एकंदर ती बघून इतकं त्रास झाला दोघांना की म्हणलं काहीतरी बेटर लोकांसाठी आपण केलं पाहिजे. म्हणून मग तो जॉब सोडून आम्ही सम्यक स्टार्ट केलं. सो वी स्टार्ट झाली आपण सम्यकची 2014. ओके. छोटंसं 12 बेडचं सेंटर पहिल्यांदा सुरू केलं. ओके. ते 3 महिन्यातच भरलं. मग जवळच आम्ही 30 बेडचं मोठं घेतलं. बर. आणि मग ते पण 5-6 महिन्यात फुल झालं. बर. आणि मग आता आम्ही सध्याचं 100 सम्यक रिहॅबिलिटेशन सेंटर असं आपण त्याला म्हणतो, राईट? तर मग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिहॅबिलिटेशन सेंटर ह्यामध्ये काय फरक तुम्ही सांगाल? अगदी, देर इज अ बिग डिफरन्स, म्हणजे वास्ट डिफरन्स असतो. मल्टीस्पेशालिटी हा हॉस्पिटल म्हणजे कसं असतं की कोणीतरी फिजिकल इलनेस कोणाला झालेला आहे आणि त्यांच्या ट्रीटमेंटसाठी हा आहे. आता मेंटल इलनेस म्हटल्यावर फिजिकल इलनेसमध्ये कसं असेल की मल्टीस्पेशालिटीमध्ये तुम्हाला विदाऊट रिलेटिव्स कोणी ॲडमिटच नाही करून घेणार. आमच्या इथे तसं नसतं. आमच्या इथे एकतर पेशंट सगळ्यात आधी अनकोऑपरेटिव्ह असतो, इथपर्यंत यायलाच तयार नसतो, आणि रिलेटिव्ज जर सोबत असेल तर तो अजून जास्त व्हायलंट अग्रेसिव्ह होतो. त्यामुळे इथे आधी तर पेशंटला आणलं जातं खूपदा, किंवा मग त्यांना थोडंसं समजावून आणलं जातं, म्हणजे पेशंट जर थोडाफार कोऑपरेटिव्ह असेल तर त्याला इथपर्यंत आणणार, किंवा नसेल तर आपली गाडी जाते आणि पेशंटला इंजेक्टेबल देऊन इथपर्यंत आणतात. आणल्यावर त्यांना मोस्ट ऑफ द टाईम विदाऊट रिलेटिव्हजच ठेवलं जातं, कारण रिलेटिव्हसमोर पेशंट तेवढे कोऑपरेट करत नाही. आता तुम्ही जर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आपला रिहॅब बघणार तर इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप डिफरंट आहे. म्हणजे मी असं म्हणायला नको, बट इट इज ॲज गुड ॲज अ सोफिस्टिकेटेड जेल. जेल म्हणायला नको, इट इज लॉक अँड की सिस्टीम. कारण काय असतं की मोस्ट ऑफ द टाईम आपले पेशंट्स जे आहे ते इथे थांबायला तयार नाही आहे. कारण जसं की म्हटलं, आता समजा तुम्हाला डायबिटीज आहे तर तुम्ही हे ॲक्सेप्ट करणार आणि यू आर रेडी टू टेक ट्रीटमेंट फॉर इट. यू अंडरस्टँड की यू हॅव द डॉक्युमेंट, युअर ब्लड शुगर लेवल इज रेज्ड अँड यू नीड ट्रीटमेंट फॉर इट. बट इट डझंट हॅपन इन केस ऑफ सायकॅट्री. कितीही शिकलेला पेशंट असेल तर त्याला हे समजून सांगणं, कारण बऱ्याचशा ह्याच्यात आम्ही बघितलं की गोळ्या फेकून दिल्या जातात. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, तेच मला सांगायचं, काही झालंच नाहीये अशा प्रकारे असं असतं, असं होतं. त्यामुळे या पेशंटला कन्व्हिन्स करणं आणि दवाखान्यात ठेवणं हेच सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आमच्यासाठी. दुसरी गोष्ट, रिलेटिव्हजचे खूप जास्त एक्सप्रेस्ड इमोशन्स असतात, त्यांनाही हे एक्सेप्ट करायला खूप त्रास होतो की माझ्या माणसाला जो इतका शिकलेला आहे, इतका हुशार आहे, इतका प्रेझेंटेबल आहे, त्याला असा कसा आजार झाला. त्यामुळे रिलेटिव्हजला सुद्धा हँडल करणं, तेवढंच एम्पतीने त्यांना ट्रीट करणं, तर आम्हाला पण एक तो खूप मोठा बर्डन असतो. मग आतमध्ये आल्यावर आम्ही असं नाही का बाकीच्या हॉस्पिटलसारखं असं खूप असं काचेच्या खिडक्या वगैरे किंवा असे दारांना लॅचेस वगैरे नाही ठेवू शकत. म्हणजे इफ यू कम टू सम्यक, तो यू विल सी द टाईप ऑफ सिक्युरिटी वी हॅव डन ओवर देअर.
आपल्या लिफ्ट सिस्टीम आहे आणि लिफ्टला सुद्धा कार्ड ऍक्सेस आहे. अच्छा. आणि ते कार्ड फक्त स्टाफकडे असतं. पेशंट कॅन नॉट एंटर इन टू द लिफ्ट. त्यानंतर जे लॅचेस आहे दाराचे, ते लॅचेस आर फ्रॉम आउटसाइड, नॉट फ्रॉम इनसाइड. वी कॅन डू दॅट, कारण पेशंटनी समजा सुसाइडल आहे किंवा पेशंट अग्रेसिव झाला आहे, स्वतःला आतून लॉक करून घेतलं, काही दुसरं काही करून घेतलं. आपले जे विंडोज आहेत ते सगळे ग्रिल्ड आहे, इवन वॉशरूममध्ये पण सगळे विंडोज ग्रिल्ड आहे. एवढं सगळं करून आणि सगळीकडे चेन्स लावलेले, तरीही पेशंट तिथून पळून जायचा प्रयत्न करतात. पण मग तुम्ही आता हे गेल्या साधारण 2014-15 पासून तुम्ही हे हॉस्पिटल रन करताय, साधारण किती पेशंट्स आतापर्यंत क्युअर झालेत? मोर देन 5000. ओके. कारण ही काळाची गरज आहे. म्हणजे अशा प्रकारचं काम करणं आणि ते सोसणं, म्हणजे हा तुमच्याकरता सुद्धा एक क्रिटिकल भाग असतो की अशा पेशंट्सना तुम्ही हँडल करणं आणि इक्वली नॉर्मल लाईफ जगणं, हा एक खूप टफ टास्क आहे असं आम्हाला वाटते. हे करत असताना आपले हॉबीज किंवा छंद आपल्याला यामध्ये खूप कामी येतात, बरोबर आहे? मी डॉक्टर साहेबांचं जेव्हा बायो वाचलं त्यावेळेस तुम्हाला तबल्याची आवड आहे असं त्यामध्ये होतं, तर त्याविषयी काही सांगाल का? हो, मी शिकलेलो आहे औरंगाबादला. माझ्या गुरूंचं नाव स्वर्गीय पंडित सतीशचंद्र चौधरी.